क्वेश्चन टू, फॅक्टराइज द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स, खालील बहुपदींचे अवयव काढा. याच्यातलं गणित पहिलं आहे, कंसामध्ये एक्स वर्ग वजा एक्स कंसाचा वर्ग वजा आठ कंसामध्ये एक्स वर्ग वजा एक्स अधिक बारा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एट इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस ट्वेल्व. तर आपल्याला ह्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर पाडायचे आहेत. तर आता आपण जर निरीक्षण केलं तर इथे आपल्याला दिसेल की हा कंस आणि हा कंस कसा आहे, सारखा आहे. हे ब्रॅकेट हा ब्रॅकेट सारखा आहे. एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि एक्स स्क्वेअर मायनस एक्स हे सारखे आहेत. तर इथे ह्याचा आपण उपयोग करून घेणार आहोत. तर इथे आपण समजा लेट असं म्हणलं की लेट एम इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला परत ही बहुपदी लिहायची आहे, पॉलिनॉमियल लिहायची आहे. एम इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स, मग इथे काय होणार, एम स्क्वेअर होणार आणि मायनस एट एम आणि प्लस ट्वेल्व. आता ह्याची फॅक्टर आपल्याला पाडायची आहेत. तर इथे आता बाराचे आपल्याला असे फॅक्टर घ्यायचे आहेत. तर बारा बरोबर आहे सहा गुणिले दोन, सहा दोन्ही बारा. आता इथे आपण सहा आणि दोन हे फॅक्टर घेतले बाराचे. आपल्याला आठ ऋण आठ एम लिहायचे, तर ऋण सहा एम वजा ऋण सहा एम, ऋण सहा एम वजा ऋण सहा एम दोन एम बरोबर ऋण आठ एम. मग आता ह्याच्याऐवजी आपण हे पद ह्या स्वरूपात इथे आपण लिहिणार आहोत. तर आता आपण लिहून काढू. देअरफोर एम स्क्वेअर मायनस सिक्स एम मायनस टू एम प्लस ट्वेल्व. आता इथे आपण ऋण आठ एमच्या ऐवजी ऋण सहा एम ऋण दोन एम मायनस एट एम इक्वल टू मायनस सिक्स एम मायनस टू एम असं इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याचे फॅक्टर पाडायचे आहेत. आता आपल्याला फॅक्टर काढण्यासाठी सोपं जाईल म्हणून आपण एम इक्वल टू एक्स वर्ग वजा एक्स घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण ही स्टेप लिहिली आहे आणि आता ह्याच्यावरून आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत आधी. तर आता आपण फॅक्टर पाडू. एम मायनस सिक्स मायनस टू इन ब्रॅकेट एम मायनस सिक्स, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखा आहे, मग आपण तो एका बाजूला घेऊ आणि दुसऱ्या कंसात एम मायनस टू इन ब्रॅकेट एम मायनस सिक्स अँड एम मायनस टू. आता हे ह्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर आहेत. पण एम इक्वल टू काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस एक्स. तर इथे आपण आता एमची किंमत मांडू. बट एम इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स, देअरफोर पुट एम इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स इन दिस फॅक्टर इन दिस फॅक्टर्स. देअरफोर एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस सिक्स इन अनदर ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस टू. तिथे एमच्या जागेवर आपण एक्स स्क्वेअर मायनस एक्स लिहिले, एमच्या जागेवर एक्स स्क्वेअर मायनस एक्स लिहिले. आता परत ह्याचे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. इथे आपण ह्यांचे फॅक्टर पाडू. आता एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस सिक्स ह्याचे फॅक्टर पाडायचे. तर इथे आपण सहा बरोबर सिक्स इक्वल टू टू इंटू थ्री अँड मायनस एक्स इक्वल टू मायनस थ्री एक्स प्लस टू एक्स असं ह्या स्वरूपात इथे आपण लिहू. मग एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स प्लस टू एक्स मायनस सिक्स म्हणजे एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस थ्री प्लस टू इन ब्रॅकेट एक्स मायनस थ्री म्हणजेच एक्स मायनस थ्री नानदर ब्रॅकेट एक्स प्लस टू. तर इथे आपण ह्याचे फॅक्टर पाडलेत. आता आपण एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस टू ह्याचे फॅक्टर पाडू. आता इथे परत टूचे असे फॅक्टर घ्यायचे की इथे मायनस वन आहे, मग टू इंटू वन मायनस एक्स इक्वल टू मायनस टू एक्स मायनस वन एक्स म्हणजेच मायनस टू एक्स मायनस एक्स. तर आता मायनस एक्सच्या ऐवजी आपण हे पूर्ण इथे हे प्लस होणार, इथे प्लस एक्स हे इथे आपण मांडू. एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस वन एक्स मायनस टू. आता ह्याचे फॅक्टर पाडायचे आहेत. एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस टू मायनस वन हे प्लस होतं इथं, प्लस प्लस इन ब्रॅकेट एक्स मायनस टू म्हणजेच एक्स मायनस टू आणि एक्स प्लस वन. मग आता ह्याचे पण फॅक्टर आपण पाडले. तर हे फॅक्टर आपण फक्त इथे मांडू.
एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस सिक्स चे फैक्टर का है एक्स माइनस थ्री इन अनदर ब्रैकेट एक्स प्लस टू, एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस टू चे फैक्टर एक्स माइनस टू इन अनदर ब्रैकेट एक्स प्लस टू। आंसर आता ह्या बहुपदीचे हे अवयव आहेत, ह्या पॉलिनॉमियलचे हे फॅक्टर्स आहेत, ह्या सगळ्यांचा गुणाकार जर केला आपण तर त्याचं उत्तर असं येणार आहे। आता दुसरं गणित आहे, कंसामध्ये एक्स वजा पाच चा वर्ग वजा दुसऱ्या कंसात पाच एक्स वजा पंचवीस आणि वजा चोवीस। तर इथे आपल्याला एक्स वजा पाच इथे आहे पण इथे पाच एक्स वजा पंचवीस आहे, पण पाच एक्स आणि पंचवीस या दोन्हीमधून आपल्याला कंसाच्या बाहेर काय घेता येईल तर पाच घेता येईल आणि कंसामध्ये काय राहणार आहे एक्स वजा पाच राहणार आहे, म्हणजे हे एक्स वजा पाच आणि हे एक्स वजा पाच सारखे, म्हणून आपण हे आधी पाच हे कंसाच्या बाहेर काढून घेऊ। एक्स मायनस फाईव्ह स्क्वेअर मायनस फाईव्ह इन ब्रॅकेट एक्स मायनस फाईव्ह मायनस ट्वेंटी फोर। आता आपण असं का करतोय तर आपल्याला सोपं जावं फॅक्टर काढण्यासाठी म्हणून आपण ह्या पद्धतीने जातो। आता एक्स मायनस पाच आणि इथे पण एक्स मायनस पाच आहे, तर आता आपण एम बरोबर आहे एक्स मायनस पाच धरू, लेट किंवा पुट, लेट एम इक्वल टू एक्स मायनस फाईव्ह, नाऊ पुट एक्स मायनस फाईव्ह इक्वल टू एम। आता आपण ही परत पॉलिनॉमियल लिहून काढू, एम स्क्वेअर एक्स मायनस फाईव्ह म्हणजे एम, मग एम स्क्वेअर मायनस फाईव्ह एम आणि मायनस ट्वेंटी फोर। आता ही नवीन पॉलिनॉमियल तयार झालेली आहे एम ह्या व्हेरिएबल मधली। आता ह्या पॉलिनॉमियलचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत, तर ट्वेंटी फोर, तर ट्वेंटी फोरचे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे की इथे आपण थ्री इंटू एट आणि मायनस फाईव्ह एम ही कशी लिहिणार आपण, मग मायनस एट एम आणि प्लस थ्री एम ह्या स्वरूपात इथे आपण ही लिहून काढू, एम स्क्वेअर मायनस एट एम प्लस थ्री एम आणि मायनस ट्वेंटी फोर, एम इन ब्रॅकेट एम मायनस एट प्लस थ्री इन ब्रॅकेट एम मायनस एट, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखा आहे तो आपण बाजूला घेऊ आणि उरलेले दुसऱ्या कंसामध्ये टाकू, मग एम प्लस वन बट एम इक्वल टू एक्स मायनस फाईव्ह, देअर फोर पुट एम इक्वल टू एक्स मायनस फाईव्ह। मग आता इथे आपल्याला एम इक्वल टू एक्स मायनस फाईव्ह मांडायचे, मग एक्स मायनस फाईव्ह मायनस एट आणि इथे पण एक्स मायनस फाईव्ह प्लस थ्री, एक्स मायनस फाईव्ह मायनस एट मायनस थर्टीन, मग एक्स मायनस थर्टीन इन अनदर ब्रॅकेट मायनस फाईव्ह प्लस थ्री मायनस टू मायनस टू, देअर फोर आन्सर इज इन ब्रॅकेट एक्स मायनस वन इन अनदर ब्रॅकेट एक्स प्लस हे थर्टीन येत थर्टीन थर्टीन फाईव्ह एट थर्टीन एक्स मायनस थर्टीन इन अनदर ब्रॅकेट एक्स मायनस टू, देअर फोर आन्सर एक्स मायनस थर्टीन इन अनदर ब्रॅकेट एक्स मायनस टू। कंसामध्ये एक्स वजा तेरा आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा दोन हे या बहुपदीचे अवयव आहेत, फॅक्टर्स आहेत।